नमस्कार, मी स्वीटी। चला बघूया विदर्भाच्या टॉप 5 बातम्या। भाजपचे आमदार नितेश राणे यांना एका समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले आहे। या वक्तव्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या विरोधात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कतार एअरवेज कंपनीच्या दोहा येथून नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या विमानातून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना अटक करून त्यांच्याकडून 61,25,000 रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे। मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार यंदा रिपाईंचे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना जाहीर करण्यात आला आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण CBI कडून अनिल देशमुखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे। सावरगाव आणि पांढुर्ण्याच्या भाविकांमध्ये जाम नदीतील झेंडा बडकावण्याची प्रसिद्ध गोटमार यात्रा मंगळवारी पार पडली। यात पांढुर्ण्याच्या गोटमार यात्रेत 600 जखमी तर 8 गंभीर जखमी झाले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत राहा VKB न्यूज। धन्यवाद।